नमस्कार मी ऋषी करत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना वीज उपलब्ध व्हावी यासाठी कृषी वीज पंप धोरण दोन हजार वीस जाहीर केलेलं आहे आणि या धोरणानुसारच एक शेतकरी एक डी पी या योजनेला या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे आता या योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकरी बंधूंनी अर्ज केले होते पण अजूनही त्यांचे अर्ज हे प्रलंबित होते आता हे प्रलंबित अर्जच मंजूर होणार आहे यासाठी शासनाने आठशे कोटीचा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे त्याचा शासन निर्णय सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूनक व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा येण्यासाठी हा शासन निर्णय राज्यातील सर्वसाधारण वर्गातील जे कृषीपंप अर्जदारांना कृषीपंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस अंतर्गत वीज जोडणी देण्याकरता येणाऱ्या खर्चाकरता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावायचे अर्थसहाय्य अशा प्रकारचा हा शासन निर्णय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनामार्फत काढण्यात आलेला आहे राज्यात महावितरण कंपनीमार्फत कृषीपंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस राबवण्यात येत आहे या अनुषंगाने या ठिकाणी सांगण्यात येते की प्रत्येक वर्षी योजना कालावधीत घेण्यात येणाऱ्या दीड हजार कोटीपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक आहे म्हणजेच या धोरणानुसार दीड हजार कोटीचे कामं हे वीज जोडणीचे केले जातील नंतर बघा या ठिकाणी महावितरण कंपनीच्या पैकी तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये निधी वितरित सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे या दोघं जवळपास साडेतीनशे कोटी निधी देण्यात आलेला आहे राज्यातील सर्वसाधारण वर्गवारीत कृषीपंप अर्जदारांच्या उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्यात येण्याकरिता सन दोन हजार तेवीस चोवीसकरिता अर्थसंकल्पित केलेल्या एक हजार कोटी रकमेपैकी आठशे कोटी या ठिकाणी रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजन वितरित करण्यास या ठिकाणी निर्णय देण्यात आलेला आहे म्हणजेच काय तर मंजुरी देण्यात आली जे एक हजार कोटी दिले जातात त्यापैकी या ठिकाणी आठशे कोटी रुपये दिले जातील अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येते म्हणजेच काय तर मान्यता था देण्यात आली सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाकरता सर्वसाधारण वर्गवारीतील सुमारे चाळीस हजार दोनशे बहात्तर प्रलंबित कृषी पंप अर्जदारांना उच्चता वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरता येणारा खर्च तेराशे सत्त्याऐंशी कोटी भाग भांडवल स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यात मान्यता आली आहे म्हणजेच काय तर ज्या शेतकऱ्यांनी एक डी पी एक योजनेकरता अर्ज केला होता त्यापैकी चाळीस हजार दोनशे बहात्तर अर्ज हे अजूनही प्रलंबित होते त्यावरती शासनामार्फत कोणतीही कारवाई केली जात नव्हती हो त्यासाठी तेराशे सत्त्याऐंशी कोटीचा या ठिकाणी भाग भांडवल वितरित केलं जाईल अशा प्रकारे सांगण्यात येते संदर्भात हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र जी आर वेबसाईटवर टाकण्यात आलेला आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती भेटू अशाच नवीन व्हिडिओत जय हिंद